आपल्या सोबत भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रताप बडसळ आहे. दादा खूप खूप अभिनंदन, सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. धन्यवाद खूप खूप. आणि मी या विजयाबद्दल मनपूर्वक आभार. आणि सर्वप्रथम तर पक्षानं माझ्यावर विश्वास दर्शवला आणि पुन्हा मला तिकीट दिली माननीय देवेंद्रजी आणि संपूर्ण पक्ष, माननीय बावनकुळे साहेब, माननीय जिल्हाध्यक्ष बोंडे साहेब, हे सर्व माझ्या पाठीशी उभे होते. आणि मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांनी, भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, मतदारांनीही भरपूर आशीर्वाद दिला. आमच्या लाडक्या बहिणीनं प्रामुख्यानं आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मला आशीर्वाद दिला, युवकांनी आशीर्वाद दिला आणि त्या सगळ्यांच्या भरोशावर आणि आई भाऊंच्या आशीर्वादानं हा विजय साकार झालेला आहे. मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि विश्वास देतो की येणाऱ्या काळात हा मतदारसंघ एका वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसेल, एक चांगल्या दिशेनं, विकासाच्या दिशेने जाताना दिसेल. राहुल गांधींची सभा झालेली होती तुमच्या मतदारसंघात, तरी देखील तुम्हाला ठिकाणी यश आलेलं आहे. 15,000 अधिक लीडनं तुम्ही निवडून आला. नाही, कितीही मोठा नेता येऊ, शेवटी त्या भागामध्ये आपलं काहीतरी काम लागते, कर्तृत्व लागते. आणि राहुलजी गांधी यांनी जेव्हा भाषण केलं त्या संपूर्ण भाषणामध्ये आपण जर पाहिलं तर त्या मतदारसंघाबद्दल आणि त्या उमेदवारांबद्दल एकही शब्द ते बोलू शकलेले नाही, कारण सांगण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळं फक्त मोठे नेते येऊन सभा जिंकता येते असं होत नाही, काही विचार द्यावा लागतो, काही दिशा द्यावी लागते आणि त्या मतदारसंघातल्या आपल्या उमेदवाराबद्दलही काहीतरी बोलता आलं पाहिजे, त्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि त्यामुळं ते सभा फेल गेली. आपण बघू शकतो हे प्रताप बडसळ होते. खूप खूप शुभेच्छा दादा. मोठ्या प्रमाणावर जे अमरावतीच्या भाजप कार्यालयात जो आहे तो जल्लोष साजरा केला जातोय. अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 7 जे आहेत ते महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आपल्या सोबत राजेश वानकडे. भाऊ खूप खूप अभिनंदन, काय सांगणार, मोठा विजय मिळ. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली आणि 25 वर्षाचा जो ठाकूर घराण्याचा त्या मतदारसंघावर कब्जा होता, जनता अतिशय त्रस्त झाली होती, त्याचा बदला घेऊन लोकांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. काय सांगणार, राहुल गांधींच्या सभा झालेल्या होत्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी, काय सांगणार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आले होते तरी विजय. राहुल गांधीची हो की खरगे साहेबांची हो, कोणाची जरी सभा झाली तरी तुमचा उमेदवार काय करतो हे सगळं त्याच्यावर डिपेंड असते. आणि यशोमतीताईंनी काय विकास केला ह्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळं कोणाच्या तरी कितीही मोठ्या सभा झाल्या असल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही. नक्कीच कोणाच्या कितीही मोठ्या सभा झाल्या तरी त्याचा फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया राजेश वानखळेंनी दिलेली आहे. तिवसा मतदारसंघातनं ते जे आहे ते विजयी झालेली आहेत. सलग 3 टर्म जे आहेत ते त्या ठिकाणी यशोमती ठाकूर काँग्रेसच्या नेत्या आमदार म्हणून होत्या, त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे. आपण बघू शकतो भाजपच्या कार्यालयामध्ये उत्सव साजरा केला जातोय. आपल्यासोबत उमेश सावलकर आहेत भाजपचे आमदार. काय सांगणार, राज्याचं लक्ष मतदारसंघाकडे लागलेलं होतं, मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी झालेली होती, अजित पवारांच्या सभा झालेल्या होत्या आणि सोबतच अमित शहांचा. काय वाटते विजयाबद्दल? काय मी विजयाबद्दल आश्वस्त होतो, 100% माझा विजय होणार होता याची मला खात्री होती. आता विजय झाल्यानंतर मी सर्वसामान्य माणसासाठी, गोरगरीब जनतेसाठी काम करीन. जे काय मतदारसंघातले प्रश्न आहे ते पोटतिळकीनं मार्गी लावीन. मी आमदार म्हणून माझ्या आमदारकीचा वापर सर्वसामान्य माणसासाठी कसा जास्तीत जास्त करता येईल याच्याकडे ध्यान देईल. उमेदवारीसाठी शेवटपर्यंत उमेश सावलकरांना लढावं लागलं, परंतु निवडणुकीत विजय झाला. भारतीय जनता पक्षाच्या संबंध नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली, यामध्ये सर्व काही आलं. आपण समजून घेतलं पाहिजे की अजितदादांनी जो एबीफार्म उमेदवाराला दिला तो भारतीय जनता पक्षानं दिल्यानंतर दिलेला आहे, त्यामुळं हा भाग सुद्धा एक महत्त्वाचा ठरला. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य, कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य मला केलं आणि त्यामुळं विदर्भामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं मी विजयी होऊ शकलो. यासाठी भारतीय जनता पक्षाचं समस्त कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचा मी आभारी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय गोड बातमी असणार आहे चंदू यावलकरांच्याकडनं पुढच्या? संत्रा उत्पादकांसाठी गोड बातमी, संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग वरुण मोर्शी तालुक्यामध्ये उभारले जातील, याबद्दल मी आशावादी आहो. 100% काम होईल, यामध्ये कुठेही शंका बाळगण्याचं कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.